आघाड़ी शेतकरी व आघाड़ी स्वतंत्र पक्ष की ओर से स्वतंत्र विदर्भ व किसानों की अन्य मांगों को लेकर शासन का ध्यान आकर्षित करने हेतु अपनी न्याय मांगों के लिए कोरपना में भव्य मोर्चा निकाला गया। नारेबाजी कर मोर्चा कोरपना तहसील कार्यालय पहुंचा। इस वक्त पूर्व विधायक एडवोकेट पामनराज चटप ने मोर्चे का उद्देश्य बताते हुए अन्य मांगों के बारे में विस्तृत रूप से जानकारी दी। मोर्चे में बड़ी संख्या में लोग शामिल हुए थे। स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने सध्याच्या 15 ज्वलंत प्रश्नावरती माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून न्याय मिळवण्याकरता जिल्हाधिकारी आणि तहसीलदारामार्फत शासनाकडे दाद मागण्यासाठी आम्ही आज या मोर्चाने आलो आहे। विषय बोरगाव, इरई, सोनुर्ली भारोसा, विरूर, कवठाळा, खैरगाव इत्यादी गावांमधलं कपाशीचं पीक उभं आलं नव्या व्हायरसमुळे। या सगळ्या शेतकऱ्यांना नव्या धोरणाप्रमाणे तात्काळ मदत द्यावी आणि रबीच्या पेरणीसाठी चणा जवस 11 नंबर तूर याचं बियाणं उपलब्ध करून द्या। दुसरीकडे अंबुजा सिमेंटच्या 240 या प्रभावी तणनाशकामुळे जे नुकसान झालं आहे 18 शेतकऱ्यांचं मंगी आणि उपरवायचं, त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे। शिवाय लोअर पैनगंगा धरणाचं काम तातडीने सुरू केलं गेलं पाहिजे। विदर्भाचं स्वतंत्र राज्य तातडीने झालं पाहिजे। शेतकऱ्यांचं सर्व कर्ज वीजबिल संपवणारा, शेतकऱ्यांना रास्तभाव मिळणारी व्यवस्था आणणारा, शिवाय सिंचन आणि मूलभूत सोयीसुविधा आणि पतपुरवठा करणारा, शिवाय शेतकऱ्यांना बाजारपेठेचं आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळवून खर्च भरून निघेल एवढी रास्तभाव मिळवून देणारा मार्शल प्लॅन शेतीत लागू झाला पाहिजे। शिवाय 12 गावातील मतदारांच्या आंध्रच्या किंवा तेलंगणाच्या मतदार यादीतून गाळली पाहिजे। शिवाय चंद्रपूर जिल्हा विदर्भ लोडशेडिंग मुक्त झाला पाहिजे। 4 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र इथे मंजूर आहे, नांदा, विरूड स्टेशन, भंगाराम तळोदी आणि शेनगाव। 2.5 वर्षापासून त्याला निधी मिळाला नाही, ती काम सुरू झालं नाही, सेवा सुरू झाली नाही, त्या कराव्या। विहीरगाव, पांढरपवणी, भंगाराम तळोदी, तोहोगाव, कवठाळा या 5 MSEB सबस्टेशनसाठी मंजूर असून निधी नाही, म्हणून ती 5 कामं तातडीने सुरू करावी।